आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीचा नेक्स्ट प्रॉब्लेम बघतोय. तो प्रॉब्लेम बघा, 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज मधला. ए 6 मायक्रो फॅरॅडे, मायक्रो मीन्स 10^-6. सो 6 मायक्रो फॅरॅडे कॅपॅसिटर इज चार्ज्ड बाय ए 300 व्होल्ट. आता या ठिकाणी आपल्याला 6 मायक्रो फॅरॅडे म्हणजे गिव्हन डेटा मध्ये बघूयात आपण. गिव्हन डेटा सगळ्यात महत्वाचा, पहिल्यांदा क्वेश्चन व्यवस्थित रीड करून घेऊया. 6 मायक्रो फॅरॅडे कॅपॅसिटर इज चार्ज्ड बाय ए 300 व्होल्ट सप्लाय. 300 व्होल्ट सप्लाय म्हणजे व्होल्टेज दिलेलं आहे. इट इज देन डिस्कनेक्टेड फ्रॉम द सप्लाय. इट इज देन डिस्कनेक्टेड फ्रॉम द सप्लाय अँड इज कनेक्टेड टू अनादर अनचार्ज्ड. इज कनेक्टेड अनादर अनचार्ज्ड 3 मायक्रो फॅरॅडे. अनादर अनचार्ज्ड 3 मायक्रो फॅरॅडे कॅपॅसिटर. सो हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट कॅपॅसिटर. सो हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट कॅपॅसिटर इज लॉस्ट इन द फॉर्म हीट अँड इलेक्ट्रोस्टॅटिक रेडिएशन. अँड इलेक्ट्रोस्टॅटिक रेडिएशन मीन्स आपल्याला या ठिकाणी काय फाइंड करायचं आहे बघा. सो आपल्याला सगळ्यात महत्वाचं चेंज इन एनर्जी काढायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला एनर्जीची व्हॅल्यू काढायची. सो एनर्जी आणि चेंज इन एनर्जीची व्हॅल्यू काढूया. सुरुवातीला बघूया, सप्लाय डिस्कनेक्ट झाला म्हणजे व्होल्टेज झिरो झालं. आता या ठिकाणी बघा, एक कॅपॅसिटर म्हणजे C1 = 6 मायक्रो फॅरॅडे मीन्स 6 × 10^-6 फॅरॅडे. त्या ठिकाणी आपल्याला V1 दिलेला आहे 300 व्होल्ट. सो V1 = 300 व्होल्ट सप्लाय दिले असताना C1 माहितीये मला, V1 माहित आहे. ओके, सो जेव्हा इट इज देन डिस्कनेक्टेड म्हणजे V2 = 0 व्होल्ट झालं. डिस्कनेक्ट केलं फ्रॉम द सप्लाय. इज कनेक्टेड टू अनादर अनचार्ज्ड म्हणजे C2 = 3 मायक्रो फॅरॅडे मीन्स 3 × 10^-6 फॅरॅडे. सो या ठिकाणी अशा पद्धतीने घेतलं तर हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी जी दाखवतो ती दॅट लाईक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, यू अँड ऑफ द फर्स्ट कॅपॅसिटर, पहिल्या कॅपॅसिटर, देन कॅपॅसिटर इज लॉस्ट इन द फ्रॉम द हीट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मीन्स चेंज इन एनर्जी सुद्धा आपल्याला काढायचं आहे. एकतर पहिल्या इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटरची एनर्जी काढायची आणि त्याच्यानंतर चेंज इन कॅपॅसिटर काढायचं आहे. तर पहिल्या इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटरची एनर्जी U = 1/2 C1 V1 चा स्क्वेअर. सो त्या पद्धतीने जर आपण या ठिकाणी फॉर्म्युला घेतला तर इथं व्हॅल्यूज टाका, 1/2 × C1 ची व्हॅल्यू किती रे बाळांनो, 6 × 10^-6 × 300 स्क्वेअर. तर तुम्हाला याचं सॉल्व्ह करता येईल सर्वांना. सॉल्व्ह कसं, आता याला मी याला बे के बे बे त्रिक सहा. सो अशा पद्धतीनं तर इथं 3 × 3^2 9 × 10^2. आता इथं मी काय करतो बघा, इथं 10^2 येतं, हे 10^2 चा स्क्वेअर म्हणजे 10^4 आणि इथं 10^-6 आणि इथं 10^-6 म्हणजे 9 × 3 = 27. सो 27 × 10^2 इथं -6 आहे, इथं +4 आहे, तर इथे किती येतं, -2 जूल. हे झालं आपल्याला एनर्जी, हे झालं एनर्जीची व्हॅल्यू, ही झाली आपल्याला एनर्जीची व्हॅल्यू. सो देन आपण पुढं बघूयात पुढचं काय फॉर्म्युला आहे, चेंज इन एनर्जी. सो चेंज इन एनर्जी काढायची तर आपल्याला 1/2 CS म्हणजे काय, कॅपॅसिटर इन सिरीज आहे. आपल्याला कनेक्टेड म्हणलंय, फ्रॉम द सप्लाय इज कनेक्टेड. सो त्याला नंतर कनेक्टेड केलंय म्हणजे चेंज इन व्होल्टेज पाहिजे आपल्याला. सो V2 - V1 ( 1 ) कारण चेंज इन एनर्जी काढायचे तर चेंज इन व्होल्टेज मध्ये पण आहे. पहिल्यांदा व्होल्टेज 300 दिलं होतं, त्याच्यानंतर आपण सप्लाय एकदम स्टॉप केला. सप्लाय स्टॉप केल्यामुळे इथं काय येणार आहे बघा. सो 1/2 CS म्हणजेच काय येत रे बाळानो, C1 × C2
अपॉन सी वन प्लस सी टू अशा पद्धतीनं सी वन इंटू सी टू अपॉन सी वन प्लस सी टू हे आपल्याला सीएस चा फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना. सो सीएस म्हणजे काय? कॅपॅसिटर इन सिरीज मध्ये. कॅपॅसिटर इन सिरीज मध्ये म्हणजे व्ही टू काय असणार आहे? झिरो मायनस 300 चा स्क्वेअर मीन्स इक्वल टू वन हाफ. सी वन ची व्हॅल्यू आहे बाळांनो या ठिकाणी, सी वन ची व्हॅल्यू 6 इंटू 10 रेस टू मायनस 6 इंटू 3 इंटू 10 रेस टू मायनस 6 अपॉन सी वन ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो 6 इंटू 10 रेस टू मायनस 6 प्लस 3 इंटू 10 रेस टू मायनस 6 इंटू 300 म्हणजे 3 इंटू 10 रेस टू 2 मीन्स 3 3 9 इंटू 10 रेस टू 4 इंटू 10 रेस टू 4 म्हणजे मायनस आहे त्याचा स्क्वेअर केला तर हे 4 येतं. सो या ठिकाणी बघा पुन्हा मी काय करतो, 1/2 इंटू साईन 3 18 18 इंटू 10 रेस टू हे मायनस 6 मायनस 6 मायनस 12 इंटू 9 इंटू 10 रेस टू 4 डिवाइड बाय. सो हे 6 कॉमन आहे म्हणजे सेम आहे, जेव्हा 10 रेस टू सेम असतं तेव्हा याची डायरेक्ट एडिशन करायची. 7 3 9 9 इंटू 10 रेस टू मायनस 6 बाळांनो इथलं हे 9 कॅन्सल झाला, हा 9 कॅन्सल झाला, इथं बे 9 18. सो देन आपल्याला राहिलं काय बघा, हा मायनस 6 मी वरच पाठवला तर तो प्लस झाला, तर तो प्लस झाला म्हणजे 9 इंटू 10 रेस टू मायनस 12 इंटू 10 रेस टू 4 इंटू 10 रेस टू 6 हे 6 4 10 10 मायनस 2 म्हणजे 9 इंटू 10 रेस टू मायनस 2 ज्यूल. सो दिस इज युअर चेंज इन एनर्जी. सो दिस इज युअर चेंज इन एनर्जी अँसर. सो दिस इज युअर चेंज इन एनर्जी अँसर. आणि हा झाला तुमचा प्रॉब्लेमचा सोल्युशन. यामध्ये काय कोणाला कळलं नसेल तर पुन्हा तुम्ही मला कमेंटमध्ये टाकू शकताय की कुठली व्हॅल्यू कशी आली, कशा पद्धतीनं येणार आहे. सो थँक्यू.